नमस्कार मंडळी, मी स्मिता. स्मिताज किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण बनवणार आहोत मँगो फ्रूट जॅम. या जॅमपासून आपण मँगो मिल्कशेक, मँगो आईस्क्रीम आणि आम्रखंडसुद्धा बनवू शकतो. तर चला रेसिपीला सुरुवात करू. मँगो जॅम बनवण्यासाठी मी 3 मोठ्या आकाराचे मँगो घेतलेत आणि ते गोड आहेत. मलिका मँगो यूज केलेला आहे. हा आंबा गोड असतो आणि याचं रस घट्ट असतं, म्हणून हे मी यूज केलेलं आहे. आणि हे एक वाटी झालेलं आहे, मोठं एक बाउल झालं आहे. आणि याच्या निम्मा आपल्याला साखर घ्यायची आहे. मँगो किती गोड आहे त्याच्यानुसार तुम्ही साखर कमी जास्तही करू शकता. त्याच्यामध्ये मी साखर घालून घेते. हा मँगो जॅम बनवण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिट लागतात. पूर्ण ही साखर विरघळून परत ही पल्प एकदम थिक झाला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मँगो जॅम हे ट्रान्सपरंटच असतं, त्याच्यामुळं आपल्याला इथं साखरच वापरावी लागेल. म्हणून साखरच वापरलेली आहे आणि तुम्हीही जॅम बनवताना साखरच वापरा. आपण जसा शिजवत जाऊ तसा तो ट्रान्सपरंट होत जाईल. तुम्ही बघू शकता आता याची चमक खूप आलेली आहे, म्हणजे ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर असंच आपल्याला आणखीन 5 मिनिट हे जॅम शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला हा जॅम मीडियम फ्लेमवरच बनवायचा आहे. 7 ते 8 मिनिट आपल्याला लागतील बनवण्यासाठी. अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे. आपल्याला असं याला अधूनमधून ढवळत राहायचं आहे. 1-2-3 वेळा आपल्याला असं करावं लागेल. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा विलायची पावडर टाकणार आहोत. मिक्स करून घेऊ. कलर अगदी सुरेख आलेला आहे. आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. तुम्ही बघू शकता किती ट्रान्सपरंट हा जॅम बनलेला आहे. आता ही कन्सिस्टन्सी चेक करण्याची आणखीन एक पद्धत आहे. आपला जॅम परफेक्ट बनलाय का नाही आपण हे चेक करून पाहू. त्यासाठी मी एक डिश घेतलेली आहे. आणि ही डिश असं केल्यानंतर हा पल्प सटकन खाली येत नाही. आपला हा जॅम परफेक्ट बनलेला आहे. आपले जॅम आता बनून रेडी आहे. आपल्याला हा जॅम एअरटाईट कंटेनरमध्येच भरून ठेवायचा आहे, जेणेकरून हा 6 महिन्यापर्यंत छान टिकेल. आपण हा जॅम चपाती आणि ब्रेडसोबत तरी खातोच, परंतु कोणतंही डिश स्वीट डिश बनवताना आपल्याला हा जॅम वापरता येतो. जसं शिरा बनवताना, आईस्क्रीम बनवताना, मिल्कशेक बनवताना आणि केक बनवतानाही. आणि त्याचप्रमाणे आपल्याला श्रीखंडसुद्धा मँगो फ्लेवरचा बनवता येतो. याच पद्धतीने तुम्ही पायनॅपलचाही जॅम बनवून ठेवू शकता. हीच पद्धत आहे, आपण जसं हा मँगो जॅम बनवला ना तशाच पद्धतीने आपल्याला पायनॅपलचाही बनवून ठेवता येतो. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.